नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आई. अरे राम, काय झालं? काही नाही. काही नाही, काय झालं? नाही, जाऊ दे. अरे काय झालं? एक परवानगी मागायची होती. कसली? तू नाही नाही ना म्हणणार. अरे तू विचारल्याशिवाय कसं सांगणार मी? नको, जाऊ दे. राम, सांगतोच की नाही तर बघ. मी जत्रेल, जाऊ. असं होय. अरे मग जा की. आई, संध्याकाळ पत्र वापस येतो. हा, लवकर ये. विठ्ठल विठ्ठल गजरी, अरे विठ्ठल विठ्ठल गजरी आवघी, धुम धुमली मिद होत दर दिल मेरा. कशी ग कशी तू? अच्छी ग कची ग, अच्छी ग कची ग, कची ग ग. कशा काय चाललंय? काय ते हे आपलं काय आहे? वायपर. वायपर नाही, दत्ताचं सामान. काय बोलला ते? दत्ता सामानाला गेलाय ना, तो आला की नाही ते विचारत होतो. आली कशी ग? मला तुम्ही बनवू नका. मला समज ध्यानात आलंय. जेव्हापासून हे केस काळ केलं ना, तुमच्या मनात लय काळेबर यायला लागलंय. अगं, हे काय केस केले तुझ्यासाठी? माझ्यासाठी? लाणूसाठी. अरे ती कोण? काशी. काशी गेली काशीत. तू ये माझ्या कुशीत. जाऊ तिकडे. तिकडे जाऊ. इकडे या. इकडे या. कोण नाही ना? ओ पावलं, याला बघा ना. नाही नको. अहो बघायला कुठे पैसे लागतात? मग दाखवा. हा ये बघा, काली घर घर की कुंकू, सास भी कभी बहू थी. आयले साड्यांचे नाव आहेत का सिरियल चे नाव आहे? आता हीच तर फॅशन चालू आहे. असं? मग सास भी कभी बहू थी केवढ्याची आहे? किमतीचं राहू दे हो, फक्त पसंत करा. नाही पण मला काही कळत नाही ना दादा साडीतलं. आता तुम्हाला कळून काय फायदा? आमच्या वहिनीला म्हणजे तुमच्या बायकोला आवडली म्हणजे झालं. अरे मग मी नाही घेऊ शकत साडी गाडी. माझं लगीन कुठं झालं? बायकोच नाही माझी अजून. बापरे, कसे होते ना ते मवाली? हो ना ग, तो माणूस तिकडे देवासारखा आला नसता तर आपलं काय झालं असतं? खरंच ना. आपण आता घरीच जाऊया, तेच बरं आहे. नाही, तू माझ्या मामाच्या घरी चल ना. मामा? मी नाही येऊ शकत. मी माझ्या वडिलांना सांगितलंय की मी घरी येणार. जर मी नाही आले तर ते चिंता करतील, ते माझी वाट बघत असणार. तू चल ना घरी. बरं बरं, तू एक काम कर, माझ्या घरी सांग की कविता मामाच्या घरी गेली. नाही पण मी एकटी कशी जाऊ? बरं मी निघते. कविता? अगं मी एकटी. मी तुमची मैत्रीण कुठे गेली? कार्यात न सोडून गेली तुम्हाला? असं एकट्या दुकट्या बायने हिंडत जाऊ नये. माणसं फार वांगळा असते तो. हो ना. मी तुमचे आभार मानते. नाही नाही, आभार कसले मानता? नाही नाही, आपलं कर्तव्यच आहे ते. म्हणजे गडी माणसानं बाया माणसांवर लक्ष ठेवलं पाहिजे, नाही तुझ्या गडी कसला? हो ना. तुम्हाला विचारू का एक? विचारा ना. गाव कोणचं आहे तुमचं? खामगाव. खामगाव? हा. खुर्द का बुद्रुक? खुर्द. आयो, म्हणजे ते पलीकडचं ते? हा. बाबा, एवढ्या लांब राहत होय तुम्ही? हो ना. मग आता कशा जाणार? जाईन ना मी.
मी कशी तरी जाईन मी नाही कशा तरी जातानच पण सुखरूप घरी पोहोचताना नाही याची काळजीच वाटायला लागली मला म्हणजे अहो काय पहिल्यांदाच रात्री घराबाहेर पडलाच होय सगळी जंगलातली वाट आहे तुमची ना धाडाची ना गोडाची जंगली जनावराचं बिहारात रात्रीच पावसा पाण्याचे दिवस आहेत का बी आबाळ गळू लागल आणि तुम्ही असे एकटे जाणार होय नाही तुमची हरकत नसली तर मी तुम्हाला घरा पत्तूर सोडतो म्हणजे बाया माणसांना असं अर्ध्या टाकणं आपल्याला पटत नाही हो चालेल चालतंय ना चला मग चला इकडे ना खामगाव तुम्ही तर लईच घाबरलात गाड्या चला मी आहे हा काय बोलताय हनुमान स्तोत्र म्हणायचं असत म्हणजे कस जंगला बिंगलात भीती राहत नाही कशाची काय एवढं चार चौघांना मस्त लोळवलं तुम्ही आणि तुम्ही घाबरताय काही ती माणसं होते हो जनावराचं काय सांगता इथं जनावर एखाद्यानं माझा फडशा पाडला म्हणजे तुम्ही हसताना फार गोड दिसता चिडलात नाही म्हणजे खरं तेच बोललो ना मी अरे देवा विजा चमकाय लागला तू पावसाचा अंदाज दिसतोय मला पावसात भिजणं नाही आवडत पावसात भिजलं की मग सर्दी पडस ताप डोकं धरतोय मग ती इंजेक्शन घ्या कडू धरत गोळ्या खा औषध खा मला नको वाटत गाड्या माझे पाय खूप दुखतायत अरे बापरे आपण जरा वेळ आडोशाला थांबू पावसाचा अंदाज घेऊन मग पुढं सरकू चालतंय का तहान पण लागली चला मग त्या पारावर बसू जरा वेळ दमाने हा मास्तर अहो मास्तर शंकर काय झालं काही नाही रे अरे विजया सकाळी कविता बरोबर यात्रेला जाते म्हणून सांगून निघाली एवढी रात्र झाली अजूनपर्यंत परत आली नाही रे ती काळजी वाटून राहिले रे मला शंकर तू येतो शोधायला तिला अहो आजकालच्या पोरींचं काय सांगायचं घरी सांगतात एक आणि जातात कुठं पण फिरायला काय म्हणालास अहो काय नाही मास्तर चुकून निघाला तोंडातनं शब्द ठीक आहे मीच जातो माझ्या मुलीला शोधायला मला सोडून जात होय एकटेच पोरीला बघायला नाही सकाळी सगळं गाव दारात उभं केलं ना मग बघाच उशीर झाला नाही तुम्ही झोपला नाहीत रात्री नाही माझा डोळाच लागला नाही खर तर आपण रात्री इथे थांबायला नको होत रात्री जाणं जास्त धोकादायक होत घरी म्हणून तर आपण मुक्काम केला ना हो पण माझे बाबा खूप चिंतेत असतील नाही मी तुम्हाला सोडतो ना घरी तुमच्या वडिलांशी बोलतो मी नको मला गेलं पाहिजे नाही चला ना मी येतो असं करू नका नाही तुम्ही कशाला तुम्ही आधीच इथे रात्रभर माझ्या बरोबर नाही असू द्या मी शेतकरी माणूस आहे आज काही फार उद्योग नाही आहेत चला तुम्हाला शेतात काही काम नाही चला तुमच्या वडिलांशी बोलतो मी चला अहो जबाबदारी घेतली म्हणजे पूर्णही केली पाहिजे ना चला